नमस्कार, मी संजीवनी संजू या चॅनेल वरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. मुसळधार पाऊस पडत असेल किंवा थंडीच्या दिवसात गरमागरम थालीपीठ दह्यासोबत खायला मिळाले तर कोणाला नको वाटेल. खवयांसाठी तर स्वर्ग सुखच हो ना. यासाठीच आपण आज अतिशय पौष्टिक अप्रतिम चवीला असणारे कडधान्य, डाळी आणि वेगवेगळे जिन्नस वापरून थालीपीठची खमंग भाजणी तयार करणार आहोत. तर चला, थालीपीठ भाजणी तयार करण्यासाठी जिन्नस काय काय आपण घेणार आहोत ते बघूयात. तर सर्वात आधी आपण 4 वाटी ज्वारी घेत आहोत. ज्वारी थोडी जास्त घ्यायची, ज्वारी जास्त टाकल्यामुळे थालीपीठ मस्त खुसखुशीत लागतात. 1.5 वाटी तांदूळ घेतलेत, 1 वाटी बाजरी. आता बाजरी उष्ण असते त्यामुळे उन्हाळा जर असेल तर बाजरी नाही टाकली तरी चालेल. बाजरीच्या ऐवजी तुम्ही नाचणी घेऊ शकता. भाजणीला छान चिकटपणा यावा म्हणून 1 वाटी गहू घेतलेत, त्याचसोबत 1 वाटी हिरवे मूग घेतलेत. मुगाच्या ऐवजी तुम्ही सालाची मूग डाळ किंवा बिन सालाची मूग डाळ घेऊ शकता. या ठिकाणी मसूर 1/2 वाटी, अख्खा मसूर ऐवजी तुम्ही मसूर डाळ देखील चालेल. इथे मी 1/2 वाटी चवळी घेतली आहे, चवळी नसेल तर चवळीची डाळ देखील तुम्ही वापरू शकता. यानंतर उडीद डाळ इथे 1/2 वाटी घेतलेत. नंतर 4 चमचे जिरे घेत आहोत, 1/2 वाटी धने, 2 चमचे ओवा, 1/2 वाटी मटकीची डाळ आणि 1 वाटी चण्याची डाळ आहे. चण्याच्या डाळीऐवजी अख्खे हरभरे देखील घालू शकता. तर हे सर्व जिन्नस वापरून थालीपीठ भाजणी दळून आणल्यावर आपले थालीपीठ तर पौष्टिक आणि टेस्टी तयार होणारच. तर सर्व कडधान्य, डाळी हे सर्व जिन्नस मी स्वच्छ ओल्या कापडाने पुसून घेतलेले आहेत. तुम्ही धान्य धुवून सुकवून भाजणीकरता वापरू शकता. धान्य स्वच्छ कापड्याने पुसून घेणे मला जास्त सोयीस्कर वाटतं. या सर्व जिन्नसाची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, चेक करा. आता आपण सर्व जिन्नस भाजून घेऊयात. थालीपीठाची भाजणी भाजताना जाड तळाची कढई किंवा जाड तवा घ्या, यामुळे धान्य करपत नाहीत. तवा मीडियम हीटवरती गरम झालेला आहे आणि आता आपल्याला गॅसची फ्लेम मंद आचेवरती ठेवायची आहे. एकदम बारीक गॅस ठेवायचा आणि सर्वात आधी आपण मूग भाजून घेऊयात. सतत हलवत राहायचं आहे आपल्याला, नाहीतर मूग करपतील. तर 6 ते 7 मिनिटात बघा, मूग भाजून तयार झालेले आहेत, काढूयात. आता चवळी भाजूया. चवळी देखील भाजायला आपल्याला 4 ते 5 मिनिट लागतील. तर बघा, चवळी देखील भाजून तयार आहे. यानंतर मसूरसुद्धा ड्राय रोस्ट झाले आहे. आणि आता गहू, ज्वारी, तांदूळ देखील मी छान फुलेपर्यंत खमंग भाजून बाजूला ठेवलेले आहेत. आता चण्याची डाळसुद्धा आपण खमंग भाजून घेऊयात. गॅसची फ्लेम मंदाचेवर आपल्याला ठेवायचे. मंदाचेवर धान्य किंवा डाळी भाजल्यामुळे आतपर्यंत छान भाजले जातात. छान फुलेपर्यंत चण्याची डाळ भाजून घ्यायची. डाळ भाजून मस्त खमंग सुवास सुटायला लागला की डाळ तव्यातून काढून घेऊयात. यानंतर धणे गरम करूयात. तवा गरम आहे, धणे तडतडायला लागले की लगेच कढईतून आपल्याला बाजूला काढायचे आहेत. व्हिडिओ मोठा होत आहे यामुळे काही धान्य भाजलेले आहेत ते मी व्हिडिओमध्ये दाखवलेले नाही आहेत. सर्व जिन्नस खमंग भाजून घ्यायचे म्हणजे भाजणी जास्त दिवस टिकते. गॅस बंद करूयात. तवा गरम आहे, यातच जिरे आणि ओवा देखील गरम तव्यावर घालून खमंग भाजून घेऊया. ओवा आणि जिरे लगेचच भाजून करपतात, तर 1 मिनिटात तव्यातून लगेचच काढायचे. थालीपीठ भाजणीसाठीचे सर्व जिन्नस भाजून इथे मी सुती कापडावर भाजणी भाजून टाकलेली आहे. सुती कापडावर गरम कडधान्य किंवा डाळी टाकल्यामुळे पाणी सुटत नाही. आता भाजलेले सर्व जिन्नस एकत्र मिक्स करूयात, व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे. तर बघा, घरभर सगळीकडे खमंग सुवास सुटलाय. ही थालीपीठ भाजणी थंड झाली की दळायला द्यायचं आहे. भाजणी दळायला देताना घरघंटी किंवा गिरणीत दळायला द्या. फक्त दळायला देताना भाजणी, ज्वारी, बाजरी किंवा डाळीवर दळायला सांगा. आणि भाजणी दळताना रवाळ दळून आणायचं आहे, यामुळे थालीपीठ खुसखुशीत तयार होतात. तर बघा, ही थालीपीठाची भाजणी मी पिठाच्या चक्कीतून दळून आणली. आपण थालीपीठ भाजणीसाठी भरपूर जिन्नस वापरल्यामुळे भाजणीला खमंग सुवास पसरलाय, त्यामुळे चवीला अप्रतिम असे थालीपीठ तयार होतील. तर भाजणी रवाळच दळून आणा. व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्यामुळे याच भाजणीपासून आपण पुढच्या भागात खुसखुशीत असे थालीपीठ बनवणार आहोत. तर या पद्धतीने थालीपीठची भाजणी दळून आणा.
पुढच्या भागात आपण लवकरच भेटूया. तोपर्यंत टेक केअर.